मुंबईतील सेना भवन परिसरात बदलापूरच्या प्रकरणावरून निषेध मोर्चा काढण्यात आलेला आपण इथे बघू शकतोय. इथल्या कार्यकर्त्यांनी हाताला काळी फित बांधून हा मूक मोर्चा काढलाय. त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांच्या भावना काय आहेत, या मूक निदर्शनाच्या मागचं नेमकं काय कारण आहे. मॅडम, आज महाविकास आघाडीकडून जो मूक मोर्चा काढण्यात आला आहे तो नेमक्या काय कारणामुळे काढण्यात आला, काय सांगा? महाविकास आघाडीकडून आज आम्ही महाराष्ट्र बंदचं आव्हान केलं होतं, पण वरून न्यायाधीशांनी असा हे काढला का तुम्ही बंद करू शकत नाही. पण माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज आम्हाला इथे सगळ्यांना आंदोलनासाठी काळ्या रिबिनी बांधून आज आम्ही आलो. कारण ज्या चिमुरड्यांवर बदलापूरमध्ये 2-3 दिवसापूर्वी ज्या चिमुरड्यांवर अत्याचार झाला त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे सगळ्या महिला आघाडी उपस्थित राहिलो, आणि इथून पुढेही त्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. कारण त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे. एका तरी व्यक्तीला अशी फाशी झाल्याशिवाय हे सर्व अत्याचार थांबणार नाहीत. तुम्ही बघताय सातत्याने 8 दिवसामध्ये मुंबईमध्ये प्रत्येक ठिकाणी, पुणा असो, मुंबई असो, न्यू मुंबई असो, उरण असो, काल कांदिवलीमध्ये पण घटना घडली हनुमाननगरला, तर या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि शासनाने याची जास्त खबरदारी घ्यायला पाहिजे. आम्ही महाराष्ट्र बंदची आग केली तर मिंदे सरकारचे हातपाय हे झाले, म्हणजे त्या लोकांना कापरं भरलं का? अरे बापरे, उद्या शिवसेनेने बंद पुकारलेला आहे आणि त्या बंदला त्यांनी नकार दिला आणि त्यांनी न्यायालयात जाऊन दडपशाही चाललेली आहे. त्यामुळे गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा राजीनामा द्यावा, कारण त्यांच्या राज्यामध्ये हे, त्यांच्या काळामध्ये हे ज्या अशा घटना घडत आहेत हे चुकीचं आहे, निंदनीय आहे. ज्यावेळेस उद्धवसाहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते त्यावेळेस उद्धवसाहेबांनी कायदा, शक्ती कायदा आणला होता आणि त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. शक्ती कायद्याची जर अंमलबजावणी झाली तर त्या नराधमांना लगेच फाशीची शिक्षा मिळू शकते आणि असे अत्याचार होणे थांबेल. मॅडम, तुम्ही काय सांगा? सेम जसं आता मॅडमनी सांगितलं, खूप निंदनीय. आम्ही तर म्हणतो आहे कशासाठी वाट बघतंय? चिमुरड्यांवर अत्याचार झाला आहे हो, त्यांच्याही घरामध्ये मुलीबाळी असतील ना, मग वाट बघण्यात हे खूप चुकीचं आहे. त्यांना तिथल्या तिथे फाशी दिली पाहिजे, नाहीतर हे मोकाट काही नाही. ह्यांना 3 महिने हे बेल देणार, जेलमध्ये टाकणार, त्यांना पुन्हा बेल मिळणार, तो बाहेर येणार आणि पुन्हा तो तेच कृत्य करणार. एखाद्या माणसाला जी सवय झालेली असते ना ती कधी त्याची जात नाही, त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसावा ह्या करताय ना. ह्यांना ताबडतोब तिथल्या तिथे फाशी दिली तर आणि तरच आम्ही म्हणू खऱ्या अर्थाने त्या मुलींच्या पालकांना, त्या ज्या 2 मुली आहेत त्यांच्या पालकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि पुन्हा दुसरं कोणी अशी हे करण्याची ताकद ठेवणार नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे. आज तुमच्याकडनं निषेध मोर्चाचं एक नेतृत्व करण्यात आलं आहे, काही ठिकाणी बीजेपीकडून सुद्धा या का म्हणजे याचा निषेध म्हणून एक काढण्यात आलेला आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? बीजेपी नाटक करत आहे, कारण हे बीजेपीचं निषेध करण्याचं नाही. ती शाळासुद्धा, शाळा जी आदर्श विद्या मंदिर आहे त्या शाळेची मी विद्यार्थिनी आहे, माझं माहेर बदलापूर आहे, पण ती शाळा RSSची आहे, हे सगळं नाटक चालू आहे. जर त्यांनी जर आंदोलनं केले तर मग मिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बहिणींच्या हातातून राख्या बांधून घ्यायचे कार्यक्रम तर चालू आहेत ना, ते कार्यक्रम त्यांनी का नाही बंद केले? का इथे उपस्थित राहिले नाही? बदलापूरला जेव्हा 10 तास आंदोलन झालं, उद्रेक झाला, रेल्वे बंद केल्या, त्या माऊलीची कंप्लेंट 10 तास घेतली नाही. पोलीस स्टेशनला ती माऊली गरोदर आहे आणि ती 10 तास बसलेली होती, आणि ज्या आपल्या वरिष्ठ महिला पदाधिकारी आहेत तिथे पोलीस निरीक्षक, त्यांनी ती कंप्लेंट घेतलेली नाही आणि त्या महिलेचं निलंबन न करता तिला मुंबईमध्ये तिची ट्रान्सफर केली, हे फार चुकीची गोष्ट आहे. आत्ताच आपण पाहिलं बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर ठिकठिकाणी, फक्त मुंबईतच नाही राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून मूक निदर्शनं करण्यात येत आहेत. या संदर्भात आता नेमकी काय अपडेट समोर येणार आहे या मोर्चा संदर्भात, बदलापूरच्या केस संदर्भात, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीसह प्रवीणा शिरपूरकर, न्यूज 8 महाराष्ट्र.